विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 8th स्टँडर्ड मध्ये चॅप्टर नंबर 14 पाहतो। त्या चॅप्टर नंबर 14 मध्ये आपल्याला कंपाउंड इंटरेस्ट आणि सिंपल इंटरेस्ट विषयी माहिती दिली। मागील लेक्चर मध्ये आपण सिंपल इंटरेस्ट कंपाउंड इंटरेस्ट कशाला बनवायचे याच्याविषयी काय केली माहिती घेतली, त्यांचे फॉर्म्युले सुद्धा आपण काय पाहिले। सिंपल इंटरेस्ट का फॉर्मुला आपण पाहिला, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन 100, बरोबर आहे। आय इज इक्वल टू म्हणजे इंटरेस्ट, आय इज इक्वल टू पी इंटू आर इंटू एन अपॉन काय 100। या पद्धतीमध्ये आपण फॉर्म्युला पाहिला, या फॉर्म्युल्यावर आपल्याला काय करता येतं, सिंपल इंटरेस्ट काढता येतो। आणि अमाऊंट जर काढायची असेल तर अमाऊंटचा फॉर्म्युला आपल्याला दिला, ए इज इक्वल टू पी प्लस आर, म्हणजे आधी पहिल्यांदा सिंपल इंटरेस्ट आपल्याला काढलं आहे। आणि सिंपल इंटरेस्ट काढल्यानंतर आपल्याला काय करावं लागते, अमाऊंट काढावं लागतं। आता त्यानंतर आपला कंपाऊंड इंटरेस्टचा एक फॉर्म्युला दिला, बघा लक्षात घ्या। कंपाऊंड इंटरेस्टसाठी ए इज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100, म्हणजे कंपाऊंड इंटरेस्टसाठीची अमाऊंट आहे ही, काय कंपाऊंड इंटरेस्टसाठी अमाऊंट आहे। आणि ब्रॅकेट रेस्ट काय इथे एल, हा फॉर्म्युला आपण यूज करणार वापरणार। आणि कंपाऊंड सिंपल कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचं असेल तर ए मायनस आपल्याला इथे काय करावं लागतं, पी करावं। या फॉर्म्युलाचा उपयोग करून आपल्याला काय करायचं, कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला काढायचा आहे। काही एक्झाम्पल आपण पाहिले, टेबल पूर्ण केला आपण त्याच्यामधला 14.1 मधला। आता आपला त्यावर आधारित जे काही प्रॅक्टिस सेट मध्ये थर्ड सेकंड आणि थर्ड नंबरचा आपल्याला काय केलं, एक्झाम्पल दिले, ते एक्झाम्पल काय करणार आपण या ठिकाणी पाहणार, बरोबर आहे। आता काय केलं बघा, लक्ष द्या की त्याच्यामध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम दिले, वर्ड प्रॉब्लेम दिले, त्या वर्ड प्रॉब्लेम तर काय करायचं, आपल्याला या ठिकाणी सोल्युशन पाहायचं आहे। काय म्हणलं बघा, लक्ष द्या, सेकंड नंबर, समीर राव हॅज टेकन अ लोन ऑफ 12,500 रुपीज ऍट अ रेट ऑफ 12 PCPA फॉर 3 इयर्स। समीर रावने काय केलंय, या ठिकाणी लोन घेतलंय, किती रुपयाचं घेतलंय, 12,500 रुपीज, त्याचा रेट काय आहे तर 12 PCPA, आणि त्याचं इयर काय, टाइम पिरियड काय आहे तर 3 इयर्स। इफ इंटरेस्ट इज कंपाउंड ॲन्युअली, त्यांचा इंटरेस्ट हा काय कंपाऊंड इंटरेस्ट, देन हाऊ मेनी रुपीज शुड बी पे, शुड ही पे टू क्लिअर हिज लोन। आणि त्याला 3 वर्षानंतर ते लोन हे काय करायचे, क्लिअर करायचे। क्लिअर करायचे म्हणजे सगळं मुद्दलासहित, प्रिन्सिपलसहित, इंटरेस्टसहित सगळं लोन काय करायचं, या ठिकाणी क्लिअर करायचं। म्हणजे थोडक्यामध्ये आपल्याला या ठिकाणी काय करायची, अमाऊंट काढायची। म्हणजे 3 वर्षानंतर समीर रावला त्या बँकेला, त्या व्यक्तीला, त्या मल्टीस्टेटला, त्या पतसंस्थेला, कुठून जिथून ज्याने त्यांनी खर्च घेतलं त्यासाठी त्याला 3 वर्षानंतर किती रुपये एकूण द्यावे लागतील ते आपल्याला काढायचे। म्हणजेच आपल्याला थोडक्यामध्ये काय काढायचे, आपल्याला अमाऊंट काढायचे। मग अमाऊंट काढण्यासाठी आपल्याकडे या ठिकाणी फॉर्म्युला दिलाय, तो फॉर्म्युला काय, ए इज इक्वल टू, मग आता आपण काय करू, आधी पहिल्यांदा काय काय दिले ते पहा, रेट प्रिन्सिपल दिले 12,500, त्यानंतर आपला रेट दिलाय 12 PCPA म्हणजे 12% बरोबर, आणि त्यानंतर एन दिलंय तुम्हाला काय, एन टाइम, नंबर ऑफ टाइम किंवा या ठिकाणी पिरियड म्हणजे त्याला 3 इयर। प्रॅक्टिस सेट आपला कोणता बघा, लक्ष द्या, प्रॅक्टिस सेट 14.1 आपण फॉर्म्युला काढू, ए इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R / 100 ब्रॅकेट रेज टू आर इज इक्वल टू पी ची व्हॅल्यू बघा, लक्ष द्या, 12,500 त्यात 1 + R ची व्हॅल्यू 12/100 अँड ब्रॅकेट रेज टू 3 इज इक्वल टू 12,500 इन ब्रॅकेट 1 + आता इथं आपल्याला काय करायचं लागेल, 12/100 आहे, त्याला कोणत्या नंबरनी भाग द्यायचा तो पहा, कोणत्या नंबरने डिवाइड करता येईल ते पहा। काय करतात आपल्याला, 12 ला 4 डिवाइड करते, आणि 100 ला सुद्धा 4 डिवाइड करता येतं, 4 3 12 म्हणजे 4 3 12, 4 2 8 2 रेमेनिंग 20, 4 5 20 म्हणजेच काय झालं,
3/25 ब्रैकेट रेज टू 3 म्हणजे काय लिहायचं म्हणतो तुम्हाला मी एनसी ऍडिशन कसं करायचे तर 25 प्लस 3 म्हणजे 28/25 ब्रैकेट रेज टू 3 याच क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचे आणि डायरेक्ट काय करतात आपल्या ठिकाणी 25 प्लस 3 म्हणतोय 28/25 ब्रैकेट रेज टू 3 आता त्यानंतर इज इक्वल टू 12500 इनटू आता काय करायचे 3 टाइम म्हणून काढायचे 28 × 28 × 28 मल्टीप्लिकेशन 17,561.60 या पद्धतीने ही झाली आपली अमाउंट ए इज इक्वल टू 17,561.60 रुपी एवढी काय झाली आपली अमाउंट आहे आणि अमाउंट म्हणजे 3 वर्षानंतर त्या समीर रावना त्या व्यक्तीला त्या बँकेला त्या मल्टी स्टेटला ज्यांच्याकडून लोन घेतले त्यांना काय केले या ठिकाणी पैसे वापस दिले इंटरेस्ट सहित म्हणजे अमाऊंट काढून आली आणि म्हणून आपल्याला काय लिहिता या ठिकाणी 17,000 रुपीज 17,561.60 काय म्हणायचं या ठिकाणी पे टू क्लिअर हिज लोन पूर्ण लोन जर क्लिअर करायचं असेल तर 3 वर्षानंतर 17,561.60 वरती 0.60 म्हणजे 60 पैसे आपण त्याला समजतो एवढे काय करावं लागतं त्याला वापस द्यावे लागतील कारण त्यांनी घेतले किती 12,500 द्यावे लागले किती 17,561 म्हणजे एक्स्ट्रा पैसे त्याला जास्त द्यावे लागले ते एक्स्ट्रा पैसेच म्हणजे काय या ठिकाणी त्याला लागलेला कंपाऊंड इंटरेस्ट आहे बरे आता त्यानंतर थर्ड नंबरचं एक्झाम्पल थर्ड नंबर मध्ये काय दिले आपला अमाऊंट केव्हा काढायची इंटरेस्ट केव्हा काढायचा ते सुद्धा लक्षात आलं पाहिजे मग आता काय झालं या ठिकाणी टू स्टार्ट बिझनेस शलाका हॅज टेकन शलाकाने काय केलं या ठिकाणी बिझनेस स्टार्ट करण्यासाठी काही काय केली या ठिकाणी रक्कम घेतलेली आहे किती रक्कम घेतली बघा 8,000 रुपीज काय केली रक्कम घेतली किती रेटनं म्हणजे प्रिन्सिपल इज इक्वल टू रुपीज 8,000 रेट काय बघा लक्षात घ्या 10.5% म्हणजे त्याला आपण 10.5% आपण त्याला दिलं आणि किती वर्षासाठी घेतली त्याने आफ्टर 2 इयर
आफ्टर टू इयर म्हणजे n इज इक्वल टू 2 इयर पण विचारलं काय ते पहा काय विचारलं आहे की आफ्टर 2 इयर्स हाउ मच कंपाउंड इंटरेस्ट फक्त कंपाउंड इंटरेस्ट विचारला की 2 इयर नंतर 2 वर्षानंतर तिला कंपाउंड इंटरेस्ट किती द्यावा लागला सगळी किंमत विचारली नाही किती रुपये द्यावे लागले वापस त्याला विचारलं नाही तर कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे जास्तीची जी रक्कम आहे ती किती द्यावी लागेल ते विचारले म्हणजे आधी पहिल्यांदा आपल्याला काय करावं लागेल अमाऊंटचा फॉर्म्युला लावायचा त्या फॉर्म्युल्यावरून आपल्याला काय करता येईल या ठिकाणी कंपाउंड इंटरेस्ट म्हणजे आधी पहिल्यांदा आपला अमाऊंट काढावं लागेल मग ए इज इक्वल टू या ठिकाणी ए इज इक्वल टू पी म्हणजे किती 8000 प्लस 1 10.5 अपॉन 100 ब्रॅकेट रेस टू किती 2 काय केले पॉइंट कटला आणि काय केलं आपण इथे 0 घेतलं म्हणजे काय झालं बघा लक्षात 8000 इंटू 1 प्लस 105 अपॉन 1000 याचंच काय केलं मी 5 ने डिवाइड केलं 5 टू जा 10 आणि 5 1 जा 5 5 टू जा 10 0 0 म्हणजेच काय झालं बघा लक्षात 8000 इंटू ब्रॅकेट मध्ये आता काय म्हणून तुम्हाला यांचं काय करतं आपलं ऍडिशन करायचं 200 प्लस 21 म्हणजे 221 अपॉन 200 ब्रॅकेट रेस टू किती तर 2 म्हणजेच काय मिळालं की द्या 8000 इंटू 221 इंटू 221 अपॉन 200 इंटू 200 काय होईल मागायला इथं आपण भाग दिला 1, 2, 1 आणि 2 हे शून्य कट म्हणजे जर 2 ने भाग दिला बेचो काट 0 बरे 20 ने भाग दिला बरे मग काय होईल इथं 20 ने भाग दिला किंवा या ठिकाणी हे 0 एक कटलं हे 0 एक कटलं बरे 0 कटलं म्हणजे काय झालं बघा लक्ष द्या हे 2 0 कटले हे इथं 1, 2, 2 0 कटले बेचो काट 0 0 कटलं म्हणजे तिथं आता 92 20 2 4 म्हणजे किती झालं बघा लक्ष द्या 2 × 221 × 221 अपॉन काय 10 बघा याचं मल्टिप्लिकेशन काय येतं 2 × 221 × 221 बघा लक्ष द्या याचं मल्टिप्लिकेशन येतं 9,782 म्हणजे एवढे पैसे त्याचे झाले किती वर्षानंतर 2 वर्ष किती वर्षानंतर झाले 2 वर्ष कारण की त्यांनी 8000 रुपीज घेतले होते 10.5% नुसार घेतले होते 2 वर्षासाठी तर त्याचे 2 वर्षानंतर 8000 रुपयाचे किती रुपये झाले 9,768 रुपीज अँड 20 पैसे बरे मग आता त्याला काय विचारलं आपला कंपाऊंड इंटरेस्ट विचारलं तर कंपाऊंड इंटरेस्ट काय बघायचं तर कंपाऊंड इंटरेस्ट जर काढायचं असेल तर आपल्याकडे फॉर्म्युला आहे A-P म्हणजे 9,768.20 मायनस किती 8000 म्हणजे 1,768.20 म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट पाहायला द्या कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 1,768.20 आणि काय रुपीज म्हणजे त्याला आता कंपाऊंड इंटरेस्ट किती द्यावा लागेल तर काय म्हणजे या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट तेरफोर सराका काय म्हणायचं आपल्या सराका पे किती 1,768.20 रुपये आफ्टर कंपाऊंड इंटरेस्ट आफ्टर 2 इयर काय म्हणणार आफ्टर 2 इयर आफ्टर 2 वर्षानंतर तिला काय करणार या ठिकाणी 1768 रुपीज
20 पैसे एवढे काय करावे लागतील या ठिकाणी पे करावे लागतील बरे आता त्यानंतर या पद्धतीमध्ये इथं 14.1 जो आहे तो 14.1 आपला या ठिकाणी प्रॅक्टिस शीट काय होतो पूर्ण होतो आता आपला पुढचा प्रॅक्टिस शीट घ्यायचा 14.2 या 14.2 मध्ये पाहू आपण काय करतो 14.2 आता हा सुद्धा काय वर्ड प्रॉब्लेम आहे 14.2 हा सुद्धा काय वर्ड प्रॉब्लेम आहे वर्ड प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी सॉल्व करायचे फक्त याच्यामध्ये काय शब्द प्रयोग काय करायचा या ठिकाणी बदललाय थोडं इन्क्रीज डिक्रीज या पद्धतीमध्ये दिले काही यंत्राची माहिती दिली काही मजुरांची आहे काही या ठिकाणी अजून लोन आहे या पद्धतीमध्ये मशीन्स आहेत फॉरेस्टमधील व्यक्ती लेबर्स आहेत त्यांचं जे इन्क्रीज रेट जो आहे रेट इन्क्रीज म्हणलं त्याला डिक्रीज म्हणलं तर त्यानुसार आपल्याला आरची जी व्हॅल्यू आहे ती आरची व्हॅल्यू काय करायची रेट हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे का निगेटिव्ह घ्यायचा हे काय करतं आपल्या ठिकाणी ठरवायचं आहे ऑन द कन्स्ट्रक्शन वर्क फॉर अप फ्लाय ओव्हर ब्रिज देअर वेअर 320 वर्कर्स इनिशियली म्हणजे फ्लाय ओव्हर या ठिकाणी काय करायचं बांधायचं तो बांधत असताना या ठिकाणी सुरुवातीला जे वर्कर्सची जी संख्या आहे ती संख्या किती दिली तुम्हाला 320 म्हणजे प्रिन्सिपल दिले 320 बरे स्टार्टिंग त्याची जी आहे ती 320 पासून द नंबर ऑफ वर्कर्स वेअर इन्क्रीज बाय 25% आणि वर्कर्स हे इन्क्रीज होत आहे 25% ना म्हणजे त्या ठिकाणी आरची व्हॅल्यू काय 25% आणि त्यांनी विचारले की 2 वर्षानंतर अदर फाइंड द नंबर ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर आफ्टर 2 इयर म्हणल्यानंतर 2 वर्षानंतर किती वर्कर्स झाले ते विचार किती वाढले हे नाही विचार किती वाढले जर हे आपलं विचारात हाऊ मेनी वर्कर्स आर इन्क्रीज हे आफ्टर 2 इयर असं जर विचारलं असतं तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढावं पण आपल्याला काय केलं टोटल वर्कर किती ते विचारलं आपला 2 वर्षानंतर म्हणजेच आपल्याला या ठिकाणी काय काढायचे अमाऊंट काढायचे लक्षात कुठं अमाऊंट काढायचं कुठं कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा हे आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे जर इथं विचारलं असतं तुम्हाला की किती वर्कर्स काय केलं या ठिकाणी वाढले 2 वर्षानंतर किती वर्कर्स वाढले तर आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट काढावं लागतं पण आपल्याला काय विचारले 2 वर्षानंतर वर्कर्स किती वर्कर्सची संख्या टोटल वर्कर्सची संख्या या ठिकाणी विचारली म्हणजेच आपल्याला काय काढायचंय अमाऊंट काढायचंय आणि त्या अमाऊंट काढण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे ए इज इक्वल टू 3 ब्रॅकेट 1 + r / 100 ब्रॅकेट = m बरोबर म्हणजेच पी ची व्हॅल्यू किती 320 1 + r ची व्हॅल्यू किती 25 / 100 ब्रॅकेट = किती सोपं आहे बघा 25 × 25 = 100 म्हणजेच किती झालं 320 × 1 + 1/4 = 2 म्हणजे 320 × 4 + 1 किती झाले 5 / 4 = 2 म्हणजे आपण काय बोलत झाला किती टाइम द्यायचं आपल्याला 2 टाइम्स द्यायचंय 5 × 4 × 5 × 4 आता इथे भाग दिला आपण 4 × 8 = 32 बरोबर 4 × 8 = 32 आणि परत तिने 4 ने भाग दिला 4 × 2 = 8 म्हणजेच काय झालं 500 किती 500 म्हणजे 20 × 25 = 500 बरोबर 20 ला 20 आणि 5 × 5 काय झाले 25 त्यांचं मल्टिप्लिकेशन 500 झालं म्हणजेच काय म्हणते आपल्याला 500 ऑफ वर्कर्स आफ्टर 2 इयर युअर वर्कर्स आफ्टर 2 इयर्स आफ्टर 2 इयर वर्कर्स ऍट कन्स्ट्रक्शन किती येतं मग
क्यू विल बी 500 या पद्धतीने काय करतील आपल्याला त्याचा आंसर लिहिता येतो. म्हणजे 2 वर्षानंतर त्या ठिकाणी ओव्हर ब्रिज वरती या ठिकाणी किती वर्कर्स असतील 500 काय वर्कर्स असतील. लक्षात आता त्यानंतर सेकंड नंबरचं एग्जांपल. आता सेकंड नंबरचं एग्जांपल पहा, लक्ष द्या की आपल्याला जे टेक्स्ट बुक मध्ये दिले त्यानुसार जर आपण जर त्याचं उत्तर जर पाहिलं तर ते उत्तर हे जे आहे आन्सर मध्ये आपल्याला पुस्तकामध्ये टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आन्सर जे आहे त्या आन्सरशी सुटेबल नाही. काय म्हणले की एट कॅन सेपर्ड हॅज 200 सिप मेंढपाळाजवळ किती तर 200 मेंढ्या आहेत. किती मेंढ्या आहेत? 200 मेंढ्या. तर काय म्हणते त्याचा रेट जो आहे 8% मध्ये आफ्टर 3 इयर त्याच्याकडे किती सिप्स असतील, किती मेंढ्या असतील याचा. आणि आपला आन्सर दिले 242. पण ह्या जर व्हॅल्यू घेतल्या आपण, रेट जर हा घेतला, टाइम जर हा घेतला, यांची व्हॅल्यू जर 2-3 इयर्स घेतली तर हे आपलं आन्सर येत नाही. काहीतरी तर मिस्टेक आहे. म्हणून त्या आन्सरनुसार जर आपल्याला ठिकाणी बदल करायचा असेल, तेच जर आन्सर आणायचं असेल, त्या आन्सरला जर मॅच असं आन्सर जर घ्यायचं असेल तर आपल्याला आपल्या गणितामध्ये या ठिकाणी थोडा बदल करणं गरजेचं. मग काय बदल करणं गरजेचं बघा, लक्ष द्या की आपण या ठिकाणी जे टाइम पिरियड जो आहे, नंबर ऑफ टाइम पिरियड हा 3 इयरच्या ऐवजी आपल्याला काय घ्यायचं आहे, 2 इयर घ्यायचं. 3 इयरच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, 2 इयर घ्यायचं आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट जो आहे, इन्क्रीजिंग रेट ऑफ इंटरेस्ट जो 8% आहे, त्याला काय करायचं आपल्याला, 10% घ्यायचं. म्हणजे आपलं उत्तर जे आहे ते उत्तर या ठिकाणी काय होतं, मॅच होतं, बरोबर येतं. काय लक्षात. म्हणून थोडा आपण काय करू, याच्यामध्ये बदल करू. मेंढपाळावर किती सिप्स आहेत, 200 आहेत. म्हणून पी इज इक्वल टू 200. आपण सांगितलं रेट हा 10% आहे. पण आपण काय केलं ठिकाणी त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घेतलं, आपण त्याला 10% असं केलं. आणि त्याचा जो टाइम पिरियड आहे तो 3 इयर घ्यायच्या ऐवजी आपण काय घेतला, 2 इयर. तर आन्सर काय येतं ते पाहू बघा. लक्ष द्या ए इज इक्वल टू 3 × (1+R)/100 (n). आपण म्हणजे 200 हे प्रिन्सिपल आहे, 1+R ची व्हॅल्यू आपण 10 घेतली आणि अपॉन 100 ((1+R)/100 किती, म्हणजे 200 × त्या युनिट 0 0 कटले, म्हणजे 1+1/10 ((2). मग काय म्हणजे 200 × (10+1)/(11/10)/2 म्हणजे काय बघा. लक्ष द्या 200 × (11/10)/(11/10) काय होईल, हे झिरो आणि हे झिरो घटले, म्हणजे 2 × 221. 221 म्हणजे किती झालं बघा. लक्ष द्या 242 आहे. म्हणजेच या ठिकाणी आपला जो बदल केला आपण रेट मध्ये, रेट 8% घ्यायच्या ऐवजी आपण काय घेतला, 10% घेतला. एन हे 3 इयर घ्यायच्या ऐवजी काय घेतलं, आपण 2 इयर घेतलंय. आणि तसाच बदल आपण करणं गरजेचं आहे. आणि मग काय म्हणलं, 242 ऑफ सिप्स विथ हिम आफ्टर 3 इयर्स, 242 सिप्स विथ हिम आफ्टर 2 इयर, आफ्टर विथ हिम आफ्टर 2 इयर, म्हणजे 2 वर्षानंतर त्या मेंढपाळाजवळ किती मेंढ्या असतील, 242 एवढ्या काय त्या ठिकाणी त्याच्याकडे मेंढ्या असतील. लक्षात. आता त्यानंतर थर्ड नंबर पाहू आपण. थर्ड मध्ये पहा, थर्ड नंबर मध्ये आपल्याला काय दिले, एक इन अ फॉरेस्ट देअर आर 40,000 ट्रीज. किती ट्रीज आहेत, 40,000 ट्रीज आहे. मग 40,000 ट्रीज आहेत म्हणल्यानंतर फाइंड द एक्सपेक्टेड नंबर ऑफ ट्रीज आफ्टर 3 इयर इफ द ऑब्जेक्टिव इज टू इन्क्रीज द नंबर ऍट रेट 5%. म्हणजे
जंगलामध्ये वनामध्ये काय ते 40,000 झाड आहे आणि त्याचा जो रेट आहे तो इंक्रीज सांगितलं आहे, डिक्रीज नाही सांगितलं, इंक्रीज सांगितलं, इंक्रीजिंग रेट सांगितलं काय 5% आणि आफ्टर 3 इयर दॅट कॅन काय म्हणजे तर एक्सपेक्टेड अपेक्षित असं संख्या किती असेल ती विचारते, बरे किती संख्या असेल हे काय केलं आपल्याला ऍड करायला विचारलंय म्हणजे टोटल नंबर ऑफ ट्रीज विचारलंय मग आपल्याला काय करणार इथं सुद्धा अमाऊंट काढणं गरजेचं आहे. सीची व्हॅल्यू आपण 40,000 घ्यायची, आरची व्हॅल्यू आपण 5% घ्यायची आणि एन ही आफ्टर किती आहे 3 इयर विचारलं म्हणजे त्या ठिकाणी एनची व्हॅल्यू काय असणार 3. आता अमाऊंटचा फॉर्म्युला एज इक्वल टू पी इन ब्रॅकेट 1 + R/100 ब्रॅकेट रेस टू या इज इक्वल टू पीची व्हॅल्यू किती आहे 40,000 1 + R/100 व्हॅल्यू किती आहे 5/100 ब्रॅकेट रेस टू या म्हणजे बघायला किती 5 × 5 × 5 × 10 = 0 म्हणजे काय झालं ठिकाणी 40 तर इथं ब्रॅकेट रेस टू 3 40,000 इंटू 1/1 + 1/20 ब्रॅकेट रेस टू 3 म्हणजे त्याला काय करावं लागेल 40,000 इंटू काय करायचं 20 + 1 = 21/20 ब्रॅकेट रेस टू 3 म्हणजे 40,000 इंटू 21/20 असं घालावं. मग आता आपल्याला इथे काटाकाटी करायची 0 1 2 3 1 2 3 बरोबर आहे. आता 2 ने डिवाइड करू आपण 2 × 4 = 0 पर 2 ने डिवाइड केलं 2 × 10 = 20 2 × 5 = 10 म्हणजेच काय 5 × 21 × 21 × 21 यांचं काय करायचं या ठिकाणी आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं आणि हे मल्टिप्लिकेशन जर आपण केलं तर ते पहा लक्ष द्या 21 आणि 21 मल्टिप्लिकेशन करा आणि 21 आणि 21 मल्टिप्लिकेशन करून काय करायचं या ठिकाणी 5 × 21 × 21 काय करायचं 21 घ्यायचं म्हणजेच काय झालं बघा लक्ष द्या 46,305 आणि हीच काय आपल्या या ठिकाणी हेच काय आपलं या ठिकाणी आन्सर होऊन जाईल म्हणजे आफ्टर 3 इयर देर वॉज 46,305 ट्रीज इन द फॉरेस्ट म्हणजे 3 वर्षानंतर काय होईल या ठिकाणी ते 46,000 देअरफोर द 46,305 ट्री एक्सपेक्टेड आफ्टर 3 इयर्स एक्सपेक्टेड म्हणजे अपेक्षित आहे किती 46,305 या ठिकाणी ट्री या वनामध्ये त्या जंगलामध्ये आपल्याला अपेक्षित आहे. अशा पद्धतीमध्ये आपल्या इथं 3 जे एक्झाम्पल आहेत ते 3 एक्झाम्पल्स आपण 14.2 मध्ये पाहिले. बाकीचे उरलेले जे काही 7 एक्झाम्पल्स आहेत ते 7 एक्झाम्पल आपण नेक्स्ट पिरियडमध्ये काय करू नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण ते कम्प्लीट करू.